श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वतःचं घर होण्यासाठी स्वतःची वास्तू होण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत साधे आणि सोपे आणि सर्वात महत्त्वाचं प्रभावशाली 100% काय 1001% आपलं स्वतःचं घर होईल. तुम्ही ज्या स्वप्नातल्या घरातला विचार करत होता 100% तुम्ही तुमच्या घरामध्ये जाल. हे उपाय तुम्ही पती पत्नी दोघांपैकी कोणीही करू शकता. दोघांपैकी एकाने जरी हा उपाय केला तर आपलं स्वतःच्या घराचं स्वप्न जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि मला नाही वाटत की आज जे उपाय सांगणार आहे यापेक्षा कोणते सोपे उपाय अजून असू शकतात. त्यामुळे तुम्ही जर रेंटच्या घरात राहत आहात आणि तुम्हाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्की हे उपाय करा. 100% तुमचं स्वतःचं घर होईल. तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये आहात आणि तुम्हाला वाटतं की माझं अजून एक स्वतःचं घर असावं. तुम्ही एकत्र राहताय ते तुमचं स्वतःचंच घर आहे पण अजून एक आमचं घर असावं, माझं स्वतःचं एक घर असावं, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. नक्की तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही स्वतःच्याच घरामध्ये राहताय म्हणजे की सेपरेट तुम्ही नवरा बायको एका घरामध्ये राहताय पण तुम्हाला वाटतं की माझं अजून एक घर असावं किंवा माझं अजून एक फ्लॅट असावा, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. नक्कीच तुमचं स्वतःचं घर होईल. हे उपाय कोणी करू शकतं का कोणी नाही का, मग मी रेंटच्या घरात राहते तिथे करू का काय, तुम्ही सध्या जिथे आहात तिथे तुम्ही हे उपाय करा. इंटेन्शन फक्त एक ठेवा की मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त तुम्ही हे उपाय केले म्हणजे तुमचं स्वतःचं घर होणार, आकाशातून खाली होणार असं होणार का, तर नाही. जेव्हा आपण कोणतेही उपाय करतो कोणत्याही सेवा करतो तर ते काय करत असतात की आपण जे प्रयत्न करतोय आपण जे कष्ट मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ देत असतात. आतापर्यंत तुमची इच्छा होती की नाही घर घेण्याची पण ते योग येत नव्हते, ते तुमच्याकडे पैसे तुमच्याकडे येत नव्हते, तशा अपॉर्च्युनिटीज संधी तुमच्यापर्यंत येत नव्हत्या. तर हे उपाय काय करतात की त्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचतात, ते मार्ग तुमच्यासाठी खुले करतात. भाग्य म्हणजे तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला देतात. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी नाही आहेत त्या मिळवून देण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतात. आणि त्या मार्गावर आपण चाललं की आपल्याला 100% यश हे मिळतंच मिळतं. नशिबाची जोड मिळण्यासाठी हे उपाय असतात. पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे, अत्यंत साधा आणि सोपा आहे. हा उपाय आपल्याला प्रत्येक मंगळवार आणि शनिवार या दोनच वारी करायचा आहे. आधीमध्ये करायचा नाहीये, फक्त मंगळवार आणि शनिवार करायचा आहे. कोणत्याही मंगळवारपासून सुरू करा. 5 गुलाबाचे फुलं असतील, 11 गुलाबाचे फुलं असतील असं काही मोजून नाही, पण मी तुम्हाला एक सांगतेय की गुलाबाच्या फुलांचा एक हार तयार करायचा आहे. कमीत कमी किती असू द्या किंवा तुमच्याकडे भरपूर असेल तर खूप उत्तम, पण गुलाबाच्या फुलांचा हार तयार करायचा आहे. आणि बुंदीचे लाडू घ्यायचे आहेत. आता किती बुंदीचे लाडू घेऊ असं काही नाही, कमीत कमी 2 तरी घ्या, मग जास्तीत जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता. बुंदीचे लाडू आणि गुलाबाच्या फुलांचा हार घ्यायचा आहे. हे घेऊन आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. घराच्या आजूबाजूला जिथे हनुमानजींचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. आपली मनोकामना बोलून हा जो गुलाबांचा हार आहे तिथे गुरुजी वगैरे असतील तर त्यांना मारुतीरायांना घालण्यासाठी सांगायचं आहे. आणि ते बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून आपल्याला तिथे हनुमानजींना अर्पण करायचे आहेत. आणि तिथे बसायचं आहे, समोर बसायचं आहे. तुम्हाला हनुमान चालीसा येत असेल तर हनुमान चालीसा तुम्हाला म्हणायची आहे तिथे, नाही तर तुम्ही मोबाईलमध्ये किंवा छोटंसं पुस्तक मिळतं बघा त्याच्यामधून तुम्ही तिथे म्हणू शकता. आणि तुमची जी मनोकामना आहे ती हनुमानजींना तुम्ही सांगू शकता. हे सेम प्रोसेस मंगळवारी करायची, सेम शनिवारी, सेम मंगळवार सेम शनिवार. आता तुम्ही म्हणाल की हे किती दिवस करू, असं काउंट करू नका. तुम्ही करत राहा, जसं जसं तुम्ही हा उपाय कराल तसं तसं तुमच्या डोक्यामध्ये जे इंटेन्शन आहे की मला माझं घर, ते मार्ग तुमच्यासाठी खुले होत जातील. फक्त पिरियड्स असेल सुतक असेल त्याच्यामध्ये हा उपाय करू नका, ते सोडून द्या. त्याच्यानंतर परत मंगळवार शनिवार तुम्ही हे उपाय सुरू करा. ताई दादा दोघांपैकी कोणीही करू शकतात. आता दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बघा आपली कुलदेवी, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा टाक असतो किंवा मूर्ती असते, हे असतंच असतं प्रत्येकाच्या घरात असतंच असतं. तर स्पेशली कोणत्याही मंगळवारपासून आपल्याला सुरू करायचं आहे किंवा शुक्रवारपासून सुरू करायचं आहे. तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे, मंगळवार आहे का शुक्रवार आहे, हे तुम्ही अगोदर बघा. आणि त्या वारापासून आपल्याला सुरू करायचं आहे. काय करायचं आहे की त्या दिवशीपासून तुम्ही कमीत कमी 108 दिवस, तसं तर तुम्ही पहिल्या उपायासारखं हे काउंट करू नका,
पण तुम्हाला करायचंच असेल की नाही मला दिवसांमध्येच करायचं आहे तर कमीत कमी 108 दिवस रोज आपल्या कुलदेवी समोर सकाळी आपलं स्नान झालं देवपूजा झाली की देवा देवघरामधला जो दिवा आहे तो लावायचाच आहे पण आपल्या कुलदेवी समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे मनोकामना बोलून की पहिल्या समजा आज मंगळवार आहे आणि आजपासून मी सुरुवात करणार आहे तर मी हा दिवा तुमच्याकडे जर चांदीची निरंजनी असेल त्याच्यामध्ये तुम्ही जर हा तुपाचा दिवा लावला तर खूप उत्तम होईल पण तुमच्याकडे चांदीची निरंजनी नसेल तर आपली घरामध्ये ज्या स्टीलच्या वगैरे निरंजण्या असतात त्याच्यामध्ये लावलं तरी चालेल किंवा तुम्ही मातीची आपली पणती असते दिवाळीमध्ये जी वापरतो ती वापरली तरी चालेल मातीची पणती घेतली तर तीच पणती रोज वापरायची निरंजन वगैरे घेतली तर तेच आपल्याला रोज वापरायचं आहे बदलायचं वगैरे काहीही नाही आणि फुलवात लावायची आहे तुपामधली फुलवात दोन फुलवाती एकत्र आणि त्याच्यामध्ये तूप या पद्धतीने कुलदेवी समोर दिवा लावायचा आहे ज्या दिवशी सुरुवात करतो त्या दिवशी मनोकामना बोलायची कुलदेवीला सांगायचं की मी कशासाठी हा उपाय करत आहे तुमचं स्वतःचं घर व्हावं काय व्हावं किंवा घरासाठी काय प्रॉब्लेम येत आहे ते सगळं सांगा आणि स्वतःचं घर होण्यासाठी विनंती करा आणि रोज एक तुपाचा दिवा लावा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेला म्हणजे दोन वेळा पण तुम्ही लावू शकता सकाळ संध्याकाळ किंवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल या पद्धतीने आपल्याला रोज लावायचं आहे बघा जसं जसं तुमची ही सेवा पुढे जाईल जसं जसं रोज तुम्ही आपल्या कुलदेवीला प्रार्थना कराल तसं तसं तुमच्या स्वतःच्या घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत आहे जे अडथळे आहेत ते दूर होत आहेत याचा तुम्हाला अनुभव येईल कारण आपल्या कुलदेवीची सेवा जर आपल्याकडून होत नसेल तरी सुद्धा आपली स्वतःची वास्तू होत नाही त्यामुळे हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे आता हा उपाय झाला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार सकाळी तर आपण हा दिवा लावला त्यानंतर मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या कुलदेवीची जी आरती आहे ती आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावणार त्यावेळेला आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे तुमच्या घरातले जे काही मंडळी आहेत तुमचे मुलं वगैरे तुम्ही ते आपल्या देवघरासमोर समोर या आणि सुरुवातीला गणपतीची आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे आता बऱ्याच जणांना कुलदेवीची आपल्या आरती माहीत नाही तर आपण देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी तुजविन संसारी ही जी आरती आहे ती करू शकतो आणि यानंतर जो काही गोडाचा प्रसाद असेल खीर साखर जे काही फळ काहीतरी असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि एक विड्याचं पान तांबुलाशिवाय देवीची सेवा ही अपूर्ण आहे असं म्हटलं जातं देवीला तांबूल हा अतिशय प्रिय आहे तांबूल म्हणजे काय तो कुठून केला जातो तसं तांबूल तुम्हाला बनवता आलं तसं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्पेशल जसं प्रॉपरली तांबूल असतो तसं अर्पण करू शकता पण ते नसेल तर एक पानाचा विडा म्हणजे पान लावून आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे बघा कुलदेवीसाठी पानाचा विडा कसा बनवावा तर पानाचा विडा कुलदेवीसाठी आपल्याला अर्पण करायचा आहे आता पानाचा विडा बघा मग आम्ही बाहेरून पान टपरीवरून आणून तो अर्पण करू का तसं करू नका आपल्या घरामध्ये त्याला काय लागतं नागवेलीची पानं त्याला आपल्याला चुना लावायचा आहे त्याच्यामध्ये कात टाकायचं आहे थोडीशी बडीशोप इलायची त्याच्यामध्ये परत आपल्याला वरती लवंग टाकायची आहे या साध्या सोप्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या टाकायच्या आहेत आणि पानाचा विडा बनवून त्याला वरती लवंग कोचायची आहे आणि तो समोर कुलदेवीला द्यायचा मंगळवार शुक्रवार दोन्ही वारी दिला तरी चालेल किंवा फक्त मंगळवार मंगळवार शुक्रवार शुक्रवार दिला तरी चालेल ज्या दिवशी आपण हा अर्पण केला त्या दिवशी तो तिथेच राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एका मंगळवारी समजा तुम्ही खाल्ला दुसऱ्या मंगळवारी तुमच्या मिस्टरांनी खाल्ला परत एका मंगळवारी तुम्ही खाल्ला दुसऱ्या शुक्रवारी तुमच्या मिस्टरांनी खाल्ला असं तुम्ही करू शकता याने काय होईल की आपलं जे अपयश आहे दुर्भाग्य जे आहे ते हळूहळू आपलं पाठ सोडेल आपल्या मागच्या ज्या इडापिडा आहेत त्या दूर होतील आणि ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय ज्या गोष्टीसाठी आपण झगडतोय त्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील तर बघा हे होते अत्यंत साधे आणि सोपे उपाय की जे कोणीही करू शकतं आणि मला नाही वाटत याच्यापेक्षा सोपे उपाय कोणते असतील तर नक्कीच या हे सगळेच तुम्ही करू शकता किंवा यातील तुम्हाला जो कोणता वाटतो उपाय तो तुम्ही कंटिन्युटीमध्ये करा नक्कीच तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि ते झाल्यानंतर नक्कीच या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून लोकांना याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ